या दुःखद दुर्दैवी घटनेची दखल देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेबांनी देखील घेतली. मुंबई पुणे एक्सप्रेसवर पूर्वी होणारे अपघात आणि आता होणारे अपघात याची आकडेवारी जर पाहिली आपण त्याच्यामध्ये फार मोठा फरक झालेला आहे. परंतु अपघात होऊ नये यासाठी प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन जे आहे हे आपण घेतल्यामुळे अपघातांची संख्या कमी झाली आहे. कशा प्रकारे अपघात झाले काय सांगितलं? घटना अतिशय दुर्दैवी आहे. खाजगी बस घाटामध्ये पडून दुर्घटनाग्रस्त झाली, त्यामध्ये 42 प्रवासी होते, 12 डेड आहेत, एक बॉडी मिसिंग आहे आणि जवळपास 28 लोक जखमी आहेत. मी जवळपास सगळ्या जखमींना पाहून आलेलो आहे. 5 त्याच्यामध्ये क्रिटिकल आहेत, उपचार सुरू आहे. डॉक्टरांना सूचना दिलेल्या आहेत की या सर्व लोकांचा जीव वाचवण्यासाठी जे काही उपाय चांगल्यात चांगले उपाय करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत आणि तशा प्रकारचे उपचार देखील त्यांच्यावर सुरू आहेत. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि म्हणून मृतांच्या नातेवाईकांना शासनाच्या वतीने 5 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. जे जखमी आहेत त्यांचा सर्व उपचाराचा खर्च शासनाच्या माध्यमातून केला जाईल. त्यांना कुठलाही खर्च करावा लागणार नाही अशा प्रकारचा देखील निर्णय शासनाने घेतलेला आहे. या दुःखद दुर्दैवी घटनेची दखल देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेबांनी देखील घेतली. त्यांनी देखील संवेदना कळवल्यात. मला देखील त्यांनी फोन केला होता. आणि जे 12 मृत झाले त्यांच्या देखील नातेवाईकांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत आणि त्याचे जे काही पुढची जी प्रक्रिया करण्याच्या तात्काळ सूचना दिलेल्या आहेत आणि आता उपचार घेतात. त्यांच्यावर देखील चांगले उपचार करण्याच्या सूचना. ही सगळी लहान मुलं होती, तरुण पोरं होती, झान स्पर्धातली होती, मुलं होती, झान स्पर्धकामध्ये काम करणारे लोक होते. झालेली घटना अतिशय ही पाहिजे तसं ट्रामा सेंटर आहे ते खोपोलीला किंवा त्या भागामध्ये अद्याप उभा करण्यास सरकारला अपयश आलेलं आहे. खोपोलीचं नगर विकास नगर जे ग्रामीण रुग्णालय त्याची सुद्धा अवस्था. यासाठी आज आपण पाहतोय की मुंबई पुणे एक्सप्रेसवर पूर्वी होणारे अपघात आणि आता होणारे अपघात याची आकडेवारी जर पाहिली आपण त्याच्यामध्ये फार मोठा फरक झालेला आहे. दुर्दैवाने काही अपघात होतात त्याची कारणमीमांसा वेगवेगळी असते. परंतु अपघात होऊ नये यासाठी प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन जे आहे हे आपण घेतल्यामुळे अपघातांची संख्या कमी झाली आहे. त्याचबरोबर अपघात झाला QRV आपल्या त्या टप्प्यात रिस्पॉन्स व्हेकल देखील आपण ठेवलेले आहेत. युद्ध पातळीवर त्यांना ट्रीटमेंट मिळाली पाहिजे यासाठी जे काही करायचं ते नक्की या ठिकाणी केलं जाईल. मी आत्ताच आमच्या MSRDC चे मोपलवार यांना देखील काही सूचना दिलेल्या आहेत. अपघात खास करून खासगी बसेस